नारायणगाव येथे एका मुरूम घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीने मोरया हॉटेलसमोर एका महिलेस उडविल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला आहे, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. प्रतिभा सुरेश उकिरडे राहणार दत्तवाडी डिंगोरे असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून, दीपाली सागर घाडगे राहणार वडगाव कांदळी असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मुरूम घेऊन जाणारा ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरसह फरार झाला असून नारायणगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या संदर्भात अक्षय शिवाजी उकिरडे यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून ते त्यांची चुलती प्रतिभा सोबत त्यांच्या आजोबांना घेऊन डॉक्टरकडे गेले होते व जेवण करण्यासाठी ते मोर्या हॉटेल येथे थांबले असताना चुलती रस्ता ओलांडून पलीकडे कलिंगड खरेदी करण्यासाठी गेली असता हा अपघात झाला आहे. दुपारी 1:40 सुमारास ही घटना घडली असून ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे व नारायणगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदर ट्रॅक्टर चालक कोणास आढळून आल्यास त्यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.